खरा खऱ्या अर्थाने साजरा होतो आहे आणि पवार साहेबांचं मार्गदर्शन 11 ते 1 लाईव्ह त्या ठिकाणी होईल. आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याकारणाने खऱ्या अर्थाने ते मार्गदर्शन ते महत्त्वाचं आहे, ते विचार महत्त्वाचे आहे. जणू काही ती जाहीर सभाच होईल, वरंगाव असेल, बोदवड असेल किंवा नशिराबाद असेल, नगरपालिका भविष्यात आहेत त्या दृष्टीने देखील पवारसाहेब मार्गदर्शन करणार आहेत. अनेक उपक्रम चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यात युवक असतील, युवती असतील, महिला असतील, अल्पसंख्याक सेल असतील, ज्यांना ज्यांना जे शक्य असेल ते उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतो. आज समाज भवन तर मी आधी अभिनंदन करेन की शालेय साहित्य ते वाटप करत आहेत. 100 असू दे, 200 असू दे, 50 असू दे, संख्या महत्त्वाची नाही, देण्याची वृत्ती महत्त्वाची आहे. या ठिकाणी आपण पार्टी फंड म्हटला, पार्टी फंड म्हटला, माझ्या आयुष्यात 30-35 वर्ष झालं पार्टीचा फंड अशा कार्यक्रमात येत नाही. पवारसाहेबांचे पाईक आहे हाच मोठा फंड आपला आहे. पवारसाहेबांचे पाईक आहे, पवारसाहेबांच्या पक्षात आपण आहोत, त्या पक्षाचं लेबल आपल्या कपाळात पुसू द्या, आपल्याला कोणी नमस्कार पण घालणार नाही. हा महत्त्वाचा पार्टी फंड या ठिकाणी. आदरणीय पवारसाहेबांनी या देशाला दिशा दिली. युवक असतील, महिला असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, अनेक घटक चांगल्या पद्धतीने उपजीविकेकरता लावण्याचं काम त्यांनी केलं. फळ रोजगार हमी योजनेमध्ये फळ बागांची योजना त्यांनी आणली, रोजगार हमी त्या ठिकाणी आणली, अनेक चांगले उपक्रम या राज्यात त्यांनी प्रामुख्याने केले, देशात देखील केले. आणि आज देशाला त्यांची गरज आहे. आज शेतकऱ्यांचा संप मिटला, आज चौकट देखील आले. लोक म्हटलं की पवारसाहेबांनी फार सहकार्य केलं, विचारपूस केली. पवारसाहेब एक नेता असा आहे की पक्ष जरी असला तरी सरकार कसं चालावं याचं मार्गदर्शन पवारसाहेबांचं ते घेतात, राज्य चालवताना देखील घेतात. तुम्ही पार्टी फंड म्हणतात, थोडं वाईट वाटलं मला. 106 भारतीय जनता पार्टीचे आले परंतु पवारसाहेबांनी काय खेळी केली माहीत नाही. सत्ता नाही, मेजॉरिटी नाही, परंतु आज महाविकास आघाडीचं सरकार यशस्वीपणे चालवण्याचं काम पवारसाहेबच करू शकतात हा विश्वास खऱ्या अर्थाने पवारसाहेबांवर आहे. शेतकरी असतील, शेतमजूर असतील, युवक असतील, यांचा जो विश्वास आहे पवारसाहेबांचा आहे. नोकऱ्या कोण देईल? पवारसाहेब देईल. उद्योगधंदा कोण करेल? पवारसाहेब देईल. मोठे मोठे व्यापारी असतील, कौटुंबिक संबंध असतील, हे पवारसाहेबांचा सल्ला घेतल्याशिवाय जीवन जगत नाही असं म्हटलं तर वागो होणार नाही, अतिशयोक्ती होणार नाही. तर पवारसाहेबांचा दूरदृष्टीचा त्यांचा नेता आहे. आज सोनिया गांधी जरी इंडिया काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या असल्या, पवारसाहेब आहे म्हणून त्यांची महाविकास आघाडी त्यांच्या सल्ल्याने या ठिकाणी चालतील. आय काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, तीन पक्षाचं सरकार एकत्र चालवणं सोपं नाही. प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत, त्या ठिकाणी शंका कुशंका प्रत्येकाच्या आहे. मला नेता म्हटलं नाही, मला अध्यक्षपद दिलं नाही, माझं नाव घेतलं नाही, अनेक उपक्रम येतात, परंतु चांगल्या पद्धतीने नियोजन करून हे राज्य सुरळीत आणण्याचं काम पवारसाहेबांनी